संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी, असं म्हणत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय. या निमित्ताने आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आळंदीमध्ये दिसून आलंय आणि या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. विठोबा माऊलीच्या गजरात अलंकापुरीने एक वेगळंच रूप धारण केलंय. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी जमा झालेले होते आणि या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. विठोबा माऊलीच्या गजरात अलंकापुरीने एक वेगळंच रूप धारण केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कैलाश पुरी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कैलाशजी, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात, तुमची ही कितवी वारी आहे आणि काय साधारण वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं? गेली 12 ते 15 वर्ष झालं मी जी 24 तासच्या माध्यमातून आळंदीमधून वारी प्रस्थान सोहळा जो आहे तो मी कव्हर करत आहे. आजही ज्या दरवर्षीप्रमाणे जो उत्साह असतो वारकऱ्यांमध्ये तो उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. सकाळपासूनच माऊलींच्या प्रस्थानासाठी वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आळंदीमध्ये आज माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्या उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विठू नामाचा गजर, भजन, कीर्तन या भक्तिमय वातावरणामध्ये हा प्रस्थान सोहळा जो आहे तो माऊलींचा झालेला आहे. एकूणच परिस्थिती पाहिली तर दरवर्षीपेक्षा यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे संख्या जी आहे ती वाढलेली आहे. मंदिर समितीनेही यंदा वारकऱ्यांची संख्या जी आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त प्रस्थान सोहळ्याला असल्याची माहिती दिलेली आहे. आज माऊलींचा प्रस्थान जरी झालं असलं तरी माऊलींचा मुक्काम आज आजोळघरी अर्थात गांधीवाड्यामध्ये असणार आहे आणि उद्या सकाळी 6:00 दरम्यान माऊलींचा पुण्याकडचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. एकंदरीतच मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते आळंदीमध्ये पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते पंढरपूरकडे लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी या वारीच्या माध्यमातून जाणार आहेत. अनेक दिंड्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे वारकरी आहेत ते या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. नक्कीच माऊली, आपण पाहतोय आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जातोय. मात्र तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, या वारकऱ्यांच्या भावना काय आहेत, तुम्ही काय भावना त्यांच्या जाणून घेतल्या? खरं तर सकाळपासूनच वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झाल्यानंतर माऊली भेटीचं समाधान जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यातून जाणवत होतं. आपल्याबरोबर काही वारकरी आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घ्या. काय सांगाल माऊली, प्रस्थान सोहळ्याला काय भावना? आज प्रस्थान आहे, आयुष्याचं सार्थक व्हावं असा हा क्षण आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र संस्कृतीचा हा पाय आहे. ज्याच्या ज्याच्यामध्ये आध्यात्मिक संस्कार आहे ती व्यक्ती आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी आळंदी ते पंढरपूर अशी करते. आणि आज खरोखर भाग्याचा क्षण आहे की या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. धन्यवाद. एकंदरीतच आपण पाहू शकतोय की हे सौभाग्य आहे वारीमध्ये सहभागी होण्याची, अशी भावना जी आहे ती वारकऱ्यांची आहे. नक्कीच धन्यवाद कैलाशजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण पाहतो या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. विठोबा माऊलीच्या गजरामध्ये अलंकापुरीने एक वेगळंच रूप धारण केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. धन्य धन्य ते नगर वैकुंठ पंढरपूर. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. तर पेशवेकालीन लाकडी मंडपाला सजवण्याचं काम सुरू झालं आहे. रेशमी रंगीबिरंगी पडदे, झुरमुळ्या, त्याचप्रमाणे झुंबर, फुलमाळा या सर्वांचा वापर करून सागवानी लाकडी सभा मंडपाला राजेशाही रूप देण्याची तयारी सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच सभा मंडपामध्ये मुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा सन्मान केला जातो. या सजावटीमुळे या सभा मंडपाचं रूप अधिकच खुलून दिसतंय.
तर एकीकडे सभा मंडप सजलेला आहे तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला जुंपण्यासाठी मानाची बैलजोडी देहूमध्ये दाखल झाली आहे. या बैलजोडीला दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिराजवळ आणण्यात आलंय आणि त्यानंतर या बैलजोडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे. लोहगाव इथल्या सूरज खानवे आणि पुण्यातील नांदेडगाव इथल्या निखिल कोरडे यांची ही बैलजोडी आहे. देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी प्रथमतः इथं बैलजोडी आलेले, त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास हा चालू होणार आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या धनगड शहावाली बाबा यांच्या दर्ग्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली समाज आरती पार पडली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर देहूवासियांनी निरोप दिल्यानंतर सर्वप्रथम अनगड शहावाली बाबा यांच्या दर्ग्यामध्ये समाज आरती करून तुकोबांची पालखी मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे अनगड शहावाली बाबा यांच्या आरतीला विशेष महत्त्व दिलं जातं. संत तुकाराम जगद्गुरु श्रेष्ठ यांच्या आणि अंगरशा बाबा यांचे एक मैत्री संबंध होते आणि हिंदू मुसलमान यांचे एकतेचे हे प्रतीक आहे. म्हणून तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये हिंदी मधून सुरुवात केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 339वा पालखी सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी अंगरशा बाबा वली बाबा या ठिकाणी प्रथम अभंग आरती स्थान या ठिकाणी आहे. या ठिकाणी सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधव सर्व धर्मीय या ठिकाणी येऊन अभंग आरती करतात. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्याचप्रमाणे आमच्या घरात मुलांनी कुटुंबियांमध्ये आमच्याकडे ताशा वादनाचा परंपरागत सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केली जाते. चौथी ते पाचवी पिढी आमची आम्ही या ठिकाणी सेवा देत आहोत. गातो वासुदेव मे ऐका चित्त ठेवूनी ठाई भावे ऐका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या आळंदीमध्ये दाखल झाल्यात. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये काही वारकरी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची ही परंपरा आहे. ही परंपरा नेमकी काय आहे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला यांचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी पाहूया. आपण सध्या आळंदीतल्या इंद्रायणी तीरावर आहोत आणि इंद्रायणी तीरावरचं सध्याचं दृश्य अत्यंत मनमोहक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सगळीकडे वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. विशेषतः काही वासुदेव मंडळी आपल्यासोबत सध्या या ठिकाणी इंद्रायणी तीरावर त्यांचं भजन गात आहेत आणि अत्यंत उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण सर्वत्र आपल्या इंद्रायणी तीरावर आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. माऊलींचं प्रस्थान आज पालखीचं होणार आहे, सगळ्यांना त्याची उत्सुकता लागलेली आहे, राज्यभरातनं लोक येत आहेत. तुमचा काय अनुभव आहे, किती वर्ष झालेत, कसं वाटतं? मला 36 वर्ष झाली. आनंद आहे. या वर्षी जरा गर्दी आहे, पाऊस पाणी भरपूर आहे, कुठं आहे कुठं नाही थोडं थोडं, तसा आनंद आहे. म्हणून शेतकरी सुद्धा धावलाय आणि त्याच्यामध्ये आम्ही तरी येणारच, कारण का आमचं माहेर आहे, संताचे माहेर ही ज्ञानोबारा आहे. इथं आमचा उद्धार, जगाचा उद्धार करण्यासाठी अवताराला आलेत आणि म्हणून आम्ही सेवा माझ्या वडिलाची मेरा शेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. जन्मजन्मी हेच करत आलो आम्ही आणि हेच करणार. एखादा जर छोटासा अभंग जर सादर करू शकले. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा. अत्यंत सुंदर असं आणि हे कानतृप्त करणारी अभंग म्हणत म्हणत आता संपूर्ण माऊली मंडळी जी आहे, वारकरी जी आहेत, ते पंढरीकडे प्रस्थान करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह श्रीकांत घुले आळंदी. तर आपण पाहतोय महाराष्ट्रात विठू माऊलीचा गजर चालू आहे. वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतायत, वारकरी भक्तिभावात तल्लीन झालेत. पाहूयात या गाण्याच्या माध्यमातून. विठला विठला पंढरीनाथा